नमस्कार, मी इंद्रजीत डुमने. मित्रांनो, कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. ही परिस्थिती पाहता असे लक्षात येते की लॉकडाऊन मध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. शासन स्तरावर चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचं. ग्रामीण भागातील जनतेला माझं आव्हान आहे, राशन दुकान असेल किंवा इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी करू नका, कारण आपली एक चूक आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या परिसरासाठी धोक्याची ठरू शकते. आज देशावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि ह्या कोरोना व्हायरसचा सामना आपल्याला करायचा आहे. कोरोना व्हायरसची लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि या लढाईमध्ये प्रत्येक देशवासी शिपाई आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. हे पाहता असे लक्षात येते की लोक मनावर घेताना दिसत नाही. निष्काळजी कराल तर मृत्यू अटळ आहे हे लक्षात असू द्या. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्या. ही लागण रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. साबणाने वारंवार हात धुणे, हात धुताना कमीत कमी 20 सेकंद हात धुणे, तोंडावर मास्क लावणे आणि इतरांशी बोलत असताना कमीत कमी 1 मीटरचा अंतर राखणे ह्या उपाययोजना आहेत. पण काही लोक याचे पालन करताना दिसत नाही. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने संचारबंदी केलेली आहे, कारण कोरोनाची लागण रोखण्यासाठी संचारबंदी हा एकमेव उपाय आहे. या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या दुकानदारांनी योग्य किमतीलाच विकल्या पाहिजे. जर वाढीव भावाने विकत असतील तर प्रशासनाकडे तक्रार करा आणि त्या संबंधित दुकानदाराला पण माझी विनंती आहे की लोकांच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका, माणुसकी दाखवा आणि त्यांना जो आपला भाव आहे वाढीव भावात न विकता, जो आपला भाव आहे त्याच भावामध्ये विका. माझी शासनाला विनंती आहे, या लॉकडाऊनच्या काळात लोक उपासमारीने मरणार नाही याची जबाबदारी घेणं महत्वाचं आहे. राज्यातील जनतेला माझं आव्हान आहे की कोणीही घराबाहेर पडू नये, विनाकारण रस्त्यावर पडू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असाल तर समांतर अंतर ठेवा. अशा प्रकारे केल्यास आपण ही लढाई जिंकू शकतो. मित्र हो, कोरोना पळवा, देश वाचवा.